वसमत तालुक्यातील थोरवा इथे 14व्या वित्त आयोगामधून केलेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बातमी C24 तास वृत्तवाहिनीने दाखवली आणि त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी पंचायत समितीमध्ये संतोष गवळी यांनी तक्रार दाखल केली. दरम्यान BDO ने दखल घेऊन 25 नोव्हेंबर रोजी चौकशी करण्याचे आदेश काढले तर विस्तार अधिकारी यांनी थोरवा इथे जाऊन चौकशी देखील केली. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी BDO च्या टेबलावरती अहवाल ठेवण्यात आला. मात्र 15 दिवस लोटले तरी देखील BDO ना या अर्जावरती सही करायला वेळ मिळत नाहीये. वसमत तालुक्यातील थोरवा इथे 14व्या वित्त आयोगामधून केलेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बातमी C24 तास वृत्तवाहिनीने दाखवली होती. ही बातमी पाहिल्यानंतर गावामधील संतोष गवळी यांनी 27 ऑक्टोबरला पंचायत समिती इथे तक्रार दाखल केली. त्यावरती BDO ने दखल घेऊन 25 नोव्हेंबरला चौकशी करण्याचे आदेश काढले. त्यावरती विस्तार अधिकारी श्री गायकवाड यांनी 26 नोव्हेंबरला थोरवा इथे जाऊन चौकशी केली. चौकशी अहवाल तयार करायला त्यांना 10 दिवसांच्या वर लागलेत. त्यानंतर त्यांनी 7 डिसेंबरला हा अहवाल BDO च्या टेबलवरती ठेवला. परंतु टेबलावरती ठेवलेल्या चौकशी अहवालाकडे BDO ला पाहण्यासाठी वेळ मिळत नाहीये असंच वाटतंय, कारण 15 दिवसांपासून हा चौकशी अहवाल BDO च्या सहीच्या प्रतीक्षेमध्ये. एका चौकशी अहवालावरती BDO ला सही करायला 15 दिवसांच्या वर लागत असतील तर त्यांच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. झोपेमध्ये असलेल्या BDO ने जागे होऊन चौकशी अहवालावरती सह्या करून पुढील कारवाई तात्काळ करणं आता अपेक्षित आहे. C24 तास वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण मौजे थोरावा येथील काही दिवसापूर्वी एक बातमी प्रकाशित केली होती, दाखवण्यात आली होती. त्याच्यामध्ये 14व्या आयोगातून जे खर्च निधी खर्च झालेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपरातपर झाल्याची आपण बातमी प्रकाशित केली असता, त्याच्यानंतर तेथील एक युवक संतोष गवळी याने तक्रार दाखल केली गटविकास अधिकाऱ्याकडे. त्याची दखल घेऊन गटविकास अधिकारी यांनी तत्काळ चौकशीचे आदेश नेमले. त्यावर श्री गायकवाड विस्तार अधिकारी यांनी गावात जाऊन चौकशी केली असता त्यांना चौकशी 26 नोव्हेंबरला जाऊन चौकशी केली. त्यानंतर चौकशी अहवाल तयार करायला त्यांना 7 दिवस लागले. 7 तारखेला चौकशी अहवाल दाखल त्यांनी टेबलवर गटविकास अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईल ठेवलेली, त्या फाईलवर अद्याप गटविकास अधिकाऱ्यांची सही झालेली नाही. एकंदरीत आज 15 दिवस झालं चौकशी अहवालावर गटविकास अधिकारी यांच्या सह्या नाहीत. हे कशामुळे सह्या नाहीत ही समजण्यापलीकडची गोष्ट आहे, पण चौकशीमधील काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. चौकशीमध्ये जो आकड्यांचा खेळ दाखवलेला आहे तो कुठं जुळत नाही. चौकशीमध्ये गोलमाल दिसून यायला आपल्याला. आणि त्याच्यानंतर जो अभिप्राय दिलेला आहे चौकशी अधिकाऱ्यांनी, ग्रामपंचायत थोरावा येथे 14व्या आयोग वित्त आयोग आणि अनुजाती नवबोध घटकाचा विकास अंतर्गत झालेल्या कामाची तांत्रिक अधिकाऱ्यामार्फत तपासणी करून दोषी आढळल्यास सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करणे योग्य वाटते अशा अभिप्राय जो आहे विस्तार अधिकारी यांनी नमूद केलेला आहे. त्याच्यावर गटविकास अधिकारी यांनी त्या फाईलवर का सह्या केल्या नाही, त्या चौकशी अहवालावर का सह्या केल्या नाही, त्याच्यासाठी आपल्या सोबत जे तक्रारदार संतोष गवळे त्यांना आपण विचारू की नेमक्या सह्या कशामुळे झाल्या नाही. मी आज 15 दिवस झालं गायकवाड साहेबाकडे चक्कर मारत आहे, रोज येतो रोज जातो. गायकवाड साहेब म्हणतात BDO साहेबाकडे फाईल दिलेली आहे, जेव्हा BDO साहेब आपले सह्या करतील तेव्हा तुम्हाला चौकशी अहवाल भेटून जाईल. मी रोज येतो रोज जातो तरी गायकवाड साहेबाला भेटलो. गायकवाड साहेब म्हणले माझं आता काम झालेलं आहे ते BDO साहेब जेव्हा सही मारतील तेव्हा तुम्हाला चौकशी अहवाल भेटून जाईल. BDO साहेबाला भेटलो BDO साहेबाला म्हणलो थोरावाच्या चौकशी अहवालची आम्हाला ही देऊन टाका म्हणलो. BDO साहेब म्हणले ते 10 मिनटं थांबा म्हणले तुम्हाला चौकशी अहवाल भेटून जाते. आज 3-4 दिवस झाली तरी चक्रा मारतो तरी मी ही सह्या मारलेल्या नाहीत. एकंदरीत चौकशी अहवालनुसार तयार करायला 7 दिवस लागले. त्याच्यानंतर चौकशी अहवाल गटविकास अधिकारी यांच्या टेबलवर आहे, त्याच्यावर गटविकास अधिकारी यांच्या सह्या करण्यासाठी 15 दिवसापासून फाईल पडू नये, अद्याप त्याच्यावर सह्या झालेल्या नाही. एकंदरीत पाणी मुरतं कुठं हे आपल्या समजण्यापलीकडं आहे. ह्याची चौकशी होऊन आणि संबंधित जे प्रशासकीय ग्रामसेवक सरपंच जे कोणी असून त्याच्यावर कार्यवाही होणं अपेक्षित आहे. रुपेश एंगडे, C24 तास, हिंगोली. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.